तर मंडळी आपण बघू शकता की इथे जिथे NTPCR ची टेस्ट होत आहे त्या ठिकाणी जेवढी गर्दी आहे तर मग कोरोनाची टेस्ट करून कोणता फायदा आहे? आपण याच्या आधी बघितलं आहे इथे की गर्दी किती होती आहे इथे वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये. इथे कोरोनाची टेस्ट होत आहे आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी कंपल्सरी केलं आहे की प्रत्येक व्यापाऱ्याला इथे कोरोनाची टेस्ट करणं जरुरी आहे. तरीसुद्धा इथे प्रत्येक व्यापारी आलेले आहे पण यांना बरोबर ठरक अंतर न ठेवता यांना एका लाईनमध्ये न घेता यांना पूर्ण म्हणजे एका ठिकाणी गर्दी करत आहे. मग कशाला तुम्ही कोरोनाची टेस्ट करताय इथे? काय टेस्टिंग चालू आहे सांगा. कशाला इथे तुम्ही कोरोनाची टेस्ट घेऊन राहिल्या? मग काही फायदा आहे का? जिल्हाधिकारी साहेब म्हणताय की तुम्ही कोरोनाची टेस्ट करा, व्यापाऱ्यांनी कोरोनाची टेस्ट करा, नाहीतर तुमच्या दुकानाला सील करू. अरे आणि इथे आल्यानंतर इथे सोशल डिस्टन्सिंग नाही, काही नाही, काही नाही, काही लोकांना मास्क सुद्धा नाही आहे इथे. पूर्ण इथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होऊन राहिला आहे आणि आपण इथे हे करून राहिलो कोरोनाची टेस्ट. कोरोनाची टेस्ट कशासाठी पाहिजे? बघू शकता आपण इथे कोरोनाची टेस्ट आहे आणि इथे लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग बिलकुल नाही आहे. संतोष फारकी, नरेश फुटे.